इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग एक। यामध्ये आज आपण समूह जीवनासाठी व्यवस्थापन हा पाठ बघणार आहोत। तर व्यवस्थापन म्हणजे काय? तर व्यवस्थापन म्हणजे एखादे कार्य प्रभावीपणे चालविण्यासाठी देखरेखीची किंवा नियंत्रणाची गरज असते आणि अशा देखरेख आणि नियंत्रणालाच व्यवस्थापन असे म्हणतात। थोडक्यात काय? तर एखादे काम आपण कसे करणार, कधी करणार, कोणते काम करणार याचे योग्य नियोजन करावे लागते। सोपवलेले काम नीट चालू आहे की नाही यावर देखरेख करावी लागते। काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ आहे की नाही, ताळमेळ राखण्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागते। कामासाठी किती पैसे लागू शकतात त्याचा अंदाज बांधावा लागतो। या सर्व बाबी विचारात घेऊन कामाचा आराखडा तयार करणे म्हणजेच व्यवस्थापन होय। जर आपल्या कामात व्यवस्थापन नसेल तर कसा गोंधळ होतो यासाठी आपण पुढील उदाहरण पाहू। श्रद्धा, आयशा आणि एमली या तिघींच्या आईवडिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला जायचे ठरवले। त्यासाठी त्यांनी खास गाडी ठरवली। सहलीला निघायच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट बघत राहिले, पण गाडी आलीच नाही। फोनवर चौकशी केल्यावर कळले की सर्वजण कुठे थांबणार आहेत हेच गाडीच्या चालकाला माहीत नव्हते आणि त्यामुळे त्यांच्यात गोंधळ उडाला। यावरून काय लक्षात येते? तर श्रद्धा, आयशा आणि एमली या तिघींच्या घरच्यांनी जर गाडी चालकाला आपण कुठे थांबणार आहोत हे आधीच सांगितले असते तर तो वेळेवर गाडी तिथे घेऊन आला असता आणि हे सर्वजण वेळेवर सहलीला निघू शकले असते। यावरून काय लक्षात येते? तर कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते। आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे। आपण जर काम इतरांबरोबर करणार असू तर हा आराखडा अधिकच काटेकोरपणे करावा लागतो। कोणते काम कोणे करायचे हे निश्चित करावे लागते। ते काम कसे करायचे हे प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगावे लागते। काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते। प्रत्येकजण सोपवलेले काम नीट करत आहे की नाही यावर देखरेख करावी लागते। आपल्या कामासाठी किती पैसे लागू शकतात याचा अंदाज बांधावा लागतो। या सर्व गोष्टी नेमकेपणाने पार पाडल्या तर काम पूर्ण होते। कामात एकाने जरी चूक केली किंवा कंटाळा केला तरी काम नीटपणे पूर्ण होत नाही। तसेच घरी पाहुण्यांना जेवायला जरी आपण बोलावले असेल तरीसुद्धा आपल्याला व्यवस्थापन करावे लागते। जेवायला कोणते पदार्थ बनवायचे, त्यासाठी कोणते सामान लागणार आहे, ते सर्व सामान घरात आहे की नाही की बाहेरून विकत आणावे लागणार आहे, पाहुण्यांचे आगत स्वागत कसे करायचे, अशा खूप साऱ्या गोष्टी आईवडील बारकाईने ठरवत असतात। ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करत असतात। सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवल्या असतील आणि त्या ठरवल्याप्रमाणे सर्वांनी पार पाडल्या तर कार्यक्रमही चांगला होतो। कार्यक्रम ठरवताना एखादी गोष्ट जरी विसरली किंवा एखादे काम पार पाडायचे राहून गेले तर कार्यक्रमात गोंधळ होतो। अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातसुद्धा जर व्यवस्थापन आवश्यक असेल तर शाळा, गाव, जिल्हा, राज्य आणि देश अशा ठिकाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे असेल। मुलांनो, घरात कोणताही कार्यक्रम असला तरीही व्यवस्थापन करावे लागते आणि ते महत्त्वाचेही असते। तसेच अभ्यासाचे देखील व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते। अभ्यासाचे व्यवस्थापन केले तर अभ्यासही चांगला होऊ शकतो। मग हे अभ्यासाचे व्यवस्थापन कसे करायचे? तर रोजच्या अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि ती काटेकोरपणे पाळा। प्रत्येक आठवड्याला अभ्यासासाठी करायच्या कामांची यादी करा आणि यादीतील कामे ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा। प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ ठेवा। अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास टाळायचा नाही, उलट त्या विषयाचा अभ्यास आधीच करायचा। जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा त्या वेळेचा उपयोग अभ्यासासाठी करायचा। खेळणे, टी व्ही बघणे, झोपणे, विश्रांती यासाठी खास वेळ निश्चित करायचा, मात्र तेवढाच वेळ त्या त्या गोष्टीसाठी द्यायचा। ते मित्रांनो, अभ्यासाचे व्यवस्थापन कसे करायचे हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल। यानंतर आपण आता वर्गाचे व्यवस्थापन पाहूया।
वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे ना, वर्गात खडू आणि डस्टर आहे ना, फळा स्वच्छ आहे ना, हे नियमितपणे तपासण्याची जबाबदारी किंवा फळ्यावर सुविचार लिहिणे, वर्गात शिस्त राखणे यासारखी कामे आपण वर्ग प्रतिनिधीच्या माध्यमातून करत असतो। अशाच प्रकारे शाळेचे काम सुरळीत चालण्यासाठी मदत व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तयार केली जाते। या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालक, शिक्षक आणि स्थानिक पातळीवरील इतर काही तज्ज्ञ व विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असतो। विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या अडचणी ही समिती समजून घेते। या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ही समिती मार्गदर्शन करते। शाळेच्या विकासासाठी योजनांची शिफारस ही समिती करते। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शाळेतील नियमित उपस्थितीवर देखरेख ठेवते। माध्यान्ह भोजन व इतर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी मदत करते। अशा प्रकारे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमधून शिक्षक आणि पालक एकमेकांच्या मदतीने प्रयत्न करतात। आपल्या शाळेतही शाळा व्यवस्थापन समिती आहे। या शाळा व्यवस्थापन समितीविषयी तुम्ही माहिती मिळवा। यानंतर आपण पाहूया वाहतुकीचे व्यवस्थापन। वाहतुकीचे व्यवस्थापन करताना प्रामुख्याने नियम महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, रस्त्यावर अपघात झालेले आपण बऱ्याच वेळा पाहतो। मग हे अपघात का होतात? तर वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होतात। रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे। शाळा नियमित ठराविक वेळेलाच का सुरू होते? शाळेत सर्व विषयांचे वेळापत्रक का बनवले जाते? रस्त्यावरून वाहने नेहमी डाव्या बाजूनेच का धावतात? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील। समजा शाळा सुरू होण्याची कोणतीच निश्चित वेळ नसेल तर काय झाले असते? कोणी कधीही शाळेत आले असते आणि घरी गेले असते, त्यामुळे अभ्यास कधी करायचा ते समजले नसते। अभ्यासाचे वेळापत्रक नसते तर प्रत्येकजण वेगळीच पुस्तके आणि वह्या घेऊन शाळेत आले असते। नियमांमुळे प्रत्येकाला समाजात कोणती गोष्ट कशी करायची याची दिशा मिळते। समाजातील प्रत्येकजण ठराविक पद्धतीनेच वागणार याची खात्री मिळते। उदाहरणार्थ, रस्त्यावरून गाडी चालवणारी प्रत्येक व्यक्ती डाव्या बाजूने जाणार आहे हे माहीत असल्यामुळे आपणही गाडी निर्धास्तपणे चालवू शकतो। मात्र समोरून येणारी व्यक्ती डाव्या बाजूने येणार आहे की उजव्या बाजूने हेच आपल्याला माहीत नसेल तर गाडी चालवताना आपणही गोंधळून जाऊ। यानंतर आपण पाहूया राज्यकारभाराचे व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच पाहिले की घरात कोणताही कार्यक्रम असला तरीही व्यवस्थापन करावे लागते। तर मग राज्य, देश चालविण्यासाठी किती मोठे व्यवस्थापन करावे लागत असेल? समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूह जीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात। पूर्वी नियम समाजातील चालीरीतींनुसार ठरत असत, आता नियम शासन बनवते। आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान तयार केले। राज्यकारभार कसा करावा, समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी संविधानात असतात। आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यानुसार देशाचा कारभार पाहतात। स्थानिक पातळीवरील कारभार स्थानिक शासन संस्थांच्या माध्यमातून पाहिला जातो। ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही स्थानिक शासन संस्था काम पाहते, तर शहरी भागात महानगरपालिका ही स्थानिक शासन संस्था काम पाहते। मग या स्थानिक शासन संस्थेची कामे कोणकोणती आहेत? तर आपल्याला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाणी हवे असते। आपल्या परिसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची आवश्यकता असते। रस्ते बांधणे, रस्त्यावर पुरेसे दिवे असणे, शाळा, दवाखाने, सार्वजनिक बाग बगीचे अशा आपल्या निरनिराळ्या गरजा असतात। यासारख्या गरजा पुरविण्याची जबाबदारी आपल्या भागातील स्थानिक शासन संस्थेवर असते। त्यासाठी स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात। विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठातून आपण काय शिकलो? तर कोणतेही काम करण्यासाठी
किमान व्यवस्थापन गरजेचे असते. सामूहिक कामांसाठी सविस्तर आराखडा आवश्यक असतो. आराखड्याप्रमाणे काम केले तर ते सुरळीत आणि वेळेत पार पडते. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती काम करते. लोकांना दैनंदिन सेवा पुरविणे व त्यांच्या अडचणी सोडविणे ही कामे स्थानिक शासन संस्था करते. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलेच असेल की समूह जीवनासाठी व्यवस्थापन करताना घराच्या व्यवस्थापनाबरोबरच अभ्यासाचे व्यवस्थापन, वर्गाचे व्यवस्थापन, शाळेचे व्यवस्थापन, वाहतुकीचे व्यवस्थापन आणि राज्यकारभाराचे व्यवस्थापन करणे किती गरजेचे असते ते आता या पाठाखाली या पाठाचा स्वाध्याय दिला आहे. हा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा. बाय बाय.